गेल्या 5 दिवसांपासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसंग्राम गेवराई तालुक्याच्या वतीने धरणे आंदोलन सुरू होते. हे आंदोलन आज आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मध्यस्थीने मागे घेण्यात आले. गेवराईचे दुय्यम निबंधक आरशी शेवलीकर यांनी आपल्या कार्यालयात दारू पिऊन उलट्या करणे, महिला कर्मचाऱ्यांशी व्यवस्थित न वागणे, पक्षकाराशी व्यवस्थित न बोलणे, अर्वाच्य भाषा वापरणे, तसेच कार्यालयातील काम पूर्णपणे खाजगी लोकांकडून करून घेणे, याबरोबरच अनेक गैरवर्तन करणे, प्रतिबंधित मालकीच्या जमिनीच्या रजिस्ट्री करताना प्रशासनाची परवानगी नसताना देखील रजिस्टर करणे, हायवे लगतच्या जमिनीच्या रजिस्ट्रीमध्ये आर्थिक तडजोड करून रजिस्ट्री करणे, याबरोबरच 1/6/2016 ते 28/2/2018 या कालावधीतील कामकाजाची तपासणी करण्यात आली. यामध्ये 40,75,000 रुपये इतका शासनाच्या महसुलाचे नुकसान केले असल्याचे देखील निष्पन्न झाले आहे. तसेच वरिष्ठांशी उद्धट भाषा वापरत गैरवर्तन केल्याचा देखील प्रकार या ठिकाणी निष्पन्न झाला आहे. यामुळे आरशी शेवलीकर यांना तात्काळ निलंबित करण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू होते. यानंतर आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी त्यांना लवकरात लवकर निलंबित करू असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. तर पाहूयात संपूर्ण आंदोलनातील मागण्या काय होत्या, कधीपासून बसले होते हे युवक आणि या मोठ्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कशा प्रकारे उभारला या युवकांनी लढा. मराठा वादळ न्यूज बीड, हा संपूर्ण रिपोर्ट. जिल्हा कलेक्टर कचेरीवरती गेल्या 5 दिवसांपासून गेवराईच्या शिवसंग्रामच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. उपोषण आज मेटे साहेबांच्या मध्यस्थीनंतर हे सोडण्यात आलेलं आहे. या उपोषणातील काय मागणे आहेत आपण जाणून घेणार आहोत दत्ता जाधव यांच्याकडे. गेवराईचे आरशी शेवलीकर यांचा तत्काळ पदभार काढणे व त्यांना निलंबित करणे ही प्रमुख मागणी आमची या ठिकाणी उपोषणाची. उपोषण करताय तुम्ही गेल्या 5 दिवसांपासून, तुमच्या या मागच्या मागण्या काय आहेत? भ्रष्ट दुय्यम निबंधक गेवराईचे आरशी शेवलीकर यांचा तत्काळ पदभार काढणे व तत्काळ निलंबित करणे ही आमची प्रमुख मागणीसह आम्ही या ठिकाणी उपोषण करत आहोत. नेमका त्यांनी कोणत्या विभागामध्ये कोणता भ्रष्टाचार केलेला आहे? सर, ते दुय्यम निबंधक असल्यामुळे रजिस्ट्री कार्यालयामध्ये त्यांनी 40,00,000 रुपये शासनाच्या महसुलाचं नुकसान केलेलं आहे. 40,00,000 रुपयाचं नुकसान केल्यानंतरही प्रशासन त्यांचा पदभार काढत नव्हतं. त्यांनी कार्यालयामध्ये गैरवर्तन केलेलं आहे, दारू पिऊन उलट्या केलेल्या आहेत, त्यानंतर खाजगी लोकं कामावर ठेवून कार्यालयीन कामकाज केलेलं आहे. इतक्या गंभीर बाबी या ठिकाणी केलेल्या असताना देखील प्रशासन कुठलीही दखल घेत नव्हतं. त्यासाठी आमचा तत्काळ त्यांचा पदभार काढावा व निलंबित करावं या मागणीसाठी आम्ही हे 5 दिवसापासून उपोषण चालू केलेलं. ठीक आहे, आज तुम्ही उपोषण मागे घेत आहे, तुमची मागणी पूर्ण झालेली आहे का? हो, 100% झालेली आहे. आमचे सन्माननीय नेते आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या मध्यस्थीने आज माननीय जिल्हाधिकारी साहेब व माननीय सहजिल्हा निबंधक साहेब यांची सर्वांची बैठक होऊन त्या ठिकाणी त्यांचा पदभार काढण्याचा निर्णय जिल्हाधिकारी साहेबांनी घेतलेला आहे. त्यांचा सोमवारपासून या ठिकाणी पदभार काढलेला आहे आणि त्यांना लवकरात लवकर चौकशी पूर्ण करताच निलंबित देखील करण्यात येणार आहे. ओके, धन्यवाद.